नमस्कार मी संकेत आवटे आर एस आय रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स याचा वापर करून खूप चांगल्या प्रकारे ट्रेडिंग करता येतं का इन्व्हेस्टिंग करता येतं का स्विंग ट्रेड करता येऊ शकतो का या सगळ्याची माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे एवढंच नाही तर आर एस आयला तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून कोळून प्याल याच्या पुढचा एक पार्ट अजून आर एस आयचा येऊ शकतो ज्यामध्ये अजून एक स्टेप पुढे जाऊन कशा प्रकारे आर एस आय जेव्हा ट्रॅप करतो तिकडे सुद्धा प्रॉफिट कमवायचं हे सुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे आत्ता आर एस आयची अॅक्युरेसी जरी फक्त पन्नास टक्के आली तरी सुद्धा तुम्ही ओव्हरऑल खूप चांगल्या मंथली प्रॉफिटमध्ये राहू शकता ते कसं काय करायचं असतं हे सगळं मी या व्हिडिओच्या माध्यमातून एक्सप्लेन करणार आहे डायरेक्ट स्क्रीनवर घेऊन जातोय पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बेलकॉनला प्रेस करा कारण अशाच इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो बेसिकली दोन लाईन असतात इथं एक अशी लाईन तुम्हाला पाहायला मिळेल इथं एक तुम्हाला अशी लाईन पाहायला मिळेल याच्या खाली अजून तुम्हाला एक लाईन अशी असेल राईट सो so, या चार लाईन्स तुम्हाला दिसत आहेत इथं मी लिहिलं हंड्रेड इथं मी लिहिलं सेव्हन्टी इथं तीस आणि इथं डबल झिरो म्हणजेच दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ ऐंशी नव्वद शंभरपर्यंत हे आकडे असे वाढत गेलेले आहेत पण इथून स्टॉकची ट्रेड करण्याची टेंडन्सी अशी काहीशी असते राईट सो so, अशा प्रकारे मार्केटमध्ये मुवमेंट होत असतात तर थोडंफार वर खाली होत अशा प्रकारे मार्केट अप डाऊन होत असतं मग हा आहे आर एस आयचा चार्ट म्हणजेच रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्सचा चार्ट हा जो झोन आहे या झोनला म्हटलं जातं ओव्हर बॉट झोन हा झाला ओव्हर बॉट पण त्याच्या बरोबर अपोजिट हा जो झोन आहे तो ओवर सोल्ड झोन आहे मग या दोन्हीमध्ये डिफरन्स काय जर मार्केट वर जात असेल तर खाली तर येणारच आहे जर मार्केट खाली जात असेल तर ते फिरून पुन्हा वर येणार आहे या सिम्पल लॉजिकवर आणि या सिंपल, सिंपल थेरीवर ट्रेड घेतले जातात आता आर एस आय कसा बनतो त्याच्या मागे कॅल्क्युलेशन काय असतात किती असतात कसे असतात यामध्ये आपल्याला घुसायचं नाही आहे मॅथमॅटिक्समध्ये आपल्याला बिलकुल इंटरेस्ट नाही आहे आणि ते घेऊन आपल्याला काही फायदा पण होणार नाही आहे नो no डाऊट एका नेक्स्ट लेवलला गेल्यानंतर आपण त्याचा विचार करू शकतो पण आता त्याची बिलकुल गरज नाही आहे इनिशियल लेवलला आपल्याला ले ही जरी आयडिया आली की आर एस आय असतो काय तो वर्क कसा होतो त्यामध्ये आकडे कोणकोणते असतात हे का आपण सेवन्टी थर्टी हंड्रेड डबल झिरो का बघतोय सेवन्टी थर्टीच का याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला पुढे डायरेक्ट चार्टवर देणार आहे पण त्याआधी डायरेक्ट आपण जाऊयात चार्टवर जर समजा मी इथे एक चार्ट ओपन केला सपोज मी ओपन करतोय टी सी एसचा चार्ट मला इंडिकेटरमध्ये सिंपली जायचं आहे इथं मी सर्च करणार आर एस आय इथं तुम्हाला पहिलाच ऑप्शन दिसेल रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स बाय द वी डीमॅट अकाउंट नसेल ओपन करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरून करा किंवा हा नंबर तुम्हाला दिसतोय सिम्पली कॉल करा तुम्हाला डायरेक्ट डिमॅट अकाउंट ओपन करून दिलं जाईल फ्री ऑफ कॉस्ट इथून तुम्हाला हे सगळे इंडिकेटर वगैरे फ्री अप्लाय करता येतात खूप मोठं लॉजिक लावत बसायची गरज नाही जर तुम्हाला ब्रॉडर लेवलला आर एस आय जरी कळाला आता मार्केटमध्ये लोक काय म्हणतात हे पण सांगतो लोक कशाला मी सुद्धा तेच म्हणतो याची अॅक्युरेसी एवढी जास्त नाही आहे एकदम बेसिक गोष्ट आहे मान्य आहे पण ज्यानं सुरुवात केली तो दुसरं काय करणार तुम्हाला एका चाकोऱ्यातून किंवा एका मधून तो पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय जेव्हा आपण मार्केटमध्ये नवीन असतो ना आपण काहीही करतो कुठेही बाय करणार कुठेही सेल करणार कुठेही लॉस लावणार मग यामधून थोडस बाहेर पडण्यासाठी स्वतःला सिस्टम मध्ये सेट करण्यासाठी एक वळण लागण्यासाठी की मी एक स्ट्रॅटेजी बनवली याच स्ट्रॅटेजीला फॉलो करत मी ट्रेड करणार पण मी अजून एक तुम्हाला गोष्ट सांगतो जर याची अॅक्युरेसी चाळीस टक्के जरी आली म्हणजेच दहा ट्रेड घेतले सहा लॉस लॉसमध्ये गेले चार प्रॉफिटमध्ये आले तरी सुद्धा तुम्ही ओव्हरऑल प्रॉफिटमध्ये राहू शकता रिझन बिहाइंड दॅट टार्गेट आणि स्टॉप लॉस लॉसमध्ये असणारा रेशो आणि डिफरन्स म्हणजेच जर आपण टार्गेट वन एस टू टू ठेवतोय याचा अर्थ शंभर रुपयांचा लॉस तर दोनशे रुपयांचं प्रॉफिट असं काही जर मी प्लॅन करत असेन तर डेफिनेटली मी चांगलं प्रॉफिट कमवू शकतो आता पुढचे काही प्रश्न तुमचे असणार आहेत मला माहित आहे हे आ, किती टाइम फ्रेममध्ये बघायचं कसं बघायचं कधी बघायचं चा, इंट्राडेला चालेल का स्विंगला चालेल का स्कॅल्पिंगला चालेल का सगळ्या टाइम फ्रेममध्ये आणि सगळ्या गोष्टींसाठी आपण याची टेस्ट घेणार आहोत हा जो झोन आहे सेवन्टी पासून हंड्रेडपर्यंत पर्यंत थर्टी पासून डबल झिरो पर्यंत हा जो झोन आहे तो ओव्हर सोल्ड झाला आणि हा झोन ओव्हर बॉट झोन झाला या सिम्पली झोनला मी ऑब्झर्व करणार दुसरी गोष्ट कधी मला बाय आहे बेसिकली सांगितलं जातं सिंपल भाषेमध्ये जेव्हा हा क्रॉस करेल इथं सेल करा खाली आल्यानंतर बाय करा मी सुद्धा तुम्हाला सुरुवातीला तेच सांगणार आहे या पूर्ण ओव्हरऑल सेशनमध्ये याच बेसिक गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत याला अजून थोडंसं ऍडव्हान्स करायचं असेल अजून याची अॅक्युरेसी वाढवायची असेल तर काय करायचं हे पुढच्या पार्टमध्ये मी तुम्हाला अजून सांगेन पण आता जास्त लोड घ्यायला नको की सेम स्ट्रॅटजी जरी तुम्ही वापरली तरी सुद्धा तुम्हाला खूप चांगलं प्रॉफिट होऊ शकतं आता सिंपल लॉजिक आहे जेव्हा मार्केट ओव्हर बॉट झोनमध्ये जातं याचा अर्थ तो खूप जास्त वाढला एक फुग्याच उदाहरण घ्या ना वारंवार आपण त्यामध्ये हवा भरतो तेव्हा आपण सिम्पली म्हणू शकतो तो त्याच्या कॅपॅसिटीपर्यंत पोहोचलाय याच्यापेक्षा जास्त हवा तो, 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 तो सस्टेन करू शकणार नाही किंवा तो त्या परिस्थितीमध्ये स्वतःला स्टेबल ठेवू शकणार नाही तो फुटणार म्हणून एक्स्ट्रा हवा भरली तर तो फुटणार किंवा धमाका होणार तसंच सेम आर एस आयमध्ये सुद्धा होतं जेव्हा मार्केट ओव्हरबॉड झोनमध्ये जातं तेव्हा तिथून परत खाली येण्याचा प्लॅन त्याचा सुरू होतो त्याचे सेटिंग तुम्हाला बघायचे असतील तर पहिला सेटिंग दाखवतो सेटिंग नंतर अजून पुढच्या गोष्टी आपण तुमच्यासोबत चर्चा करणार आहोत लेन्थ काय असायला पाहिजे चौदाच असायला पाहिजे मी त्याच्यासोबत छेडकानी ना करणार नाही कारण ऑलरेडी मी दहा पंधरा वीस पंचवीस सगळ्या गोष्टींची टेस्टिंग करून बसलोय पण चौदा बेटर आहे जास्त त्यामध्ये हालचाल करायला नको माझ्या माहितीप्रमाणे ही लाईन थोडीशी आपण डार्क करूयात जेणेकरून आपल्याला चांगली क्लिअरिटी मिळेल ओव्हरऑल काय तर मी डिसिजन घेतलेला आहे मला कुठे सेल आणि कुठं बाय करायचं आहे मी फक्त एक लाईन ड्रॉ करतोय तुमच्यासाठी कारण तुम्हाला कळायला पाहिजे की एक्झॅक्ट एरिया कोणता आहे याचा जर हाय तुम्ही मार्क केला तर तो हाय मार्क इथं होतो याला डार्क ब्लॅक मी करतो सो एक्झॅक्ट इथं यानं हाय बनवलेला आहे जो ब्रेकआउट दिला तो एक्झॅक्ट याच कॅन्डलला दिला कालपर्यंत तो इथं होता आज यानं ब्रेकआउट दिला इथं हायपर्यंत पोहोचला हाय पर्यंत पोहोचल्यानंतर साहेब मी आता प्लॅन करणार सेल करण्यासाठी सेल कधी कर करतात जेव्हा मला वाटतं की मार्केट वर नाही तर खाली जाणार सो जर मार्केट पडणार असं वाटत असेल तर पहिला मी बाय करणार नाही तर सेल करणार आणि खाली आल्यानंतर दुसऱ्यांदा मी त्याला बाय करणार म्हणजेच पहिला सेल करून नंतर बाय करता येतं हे इंट्राडे मध्ये स्टॉकमध्ये बाय द वे जर तुम्हाला स्टॉकमध्ये दुसऱ्या दिवशी साठी होल्ड तिसऱ्या दिवशी होल्ड जर करायचं असेल तर फ्युचरमध्ये तुम्ही काम करू शकता ऑप्शन सेलिंग मध्ये काम करू शकता मल्टिपल स्ट्रॅटजीज आहेत त्याचा वापर करून तुम्ही वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट्समध्ये काम करू शकता मी सांगण्याचं काम आता तुम्हाला एवढंच करेन की इथून खाली पडेल इथंपर्यंत जाईल इथून वाढेल आणि तो इथंपर्यंत जाईल याचे कॅल्क्युलेशन्स कसे असतील आणि किती असतील फॉर एन एक्झाम्पल मी डिसिजन घेतला इथे याला सेल करण्याचा मी याला बाय कुठं करेन तर याला सिंपल लॉजिक आहे जोपर्यंत हा इथंपर्यंत येत नाही तोपर्यंत मी बाय परत करणार नाही सो माझी अपेक्षा असेल की हा फिरून खाली आला पाहिजे आणि खाली येईल तेव्हा तो हा परत ओव्हर सोल्ड झोनमध्ये जाईल जेव्हा हा ओव्हर सोल्ड झोनमध्ये जाईल तेव्हा मी यामधून एक्झिट करेन पण याच्या पुढे जाऊन मी दोन स्टेप तुम्हाला काही गोष्टी सांगू शकतो खूप मोठं रॉकेट सायन्स लावण्याला काहीही अर्थ नाही याची ॲक्युरेसी पण गडबडू शकते आता ती कशी आता जाऊयात आपण जिथं हा फेल झालाय तिथं राईट जिथं फेल झालाय तिथं गेल्यानंतर तुम्हाला कळेल की काय करायला पाहिजे आपला आय इथून गायब झालेला आहे पुन्हा एकदा मी याला ऍड करतो सो हा पुन्हा एकदा आलेला आहे मी याला घेऊन जातोय पुढे घेऊन गेल्यानंतर मला क्लिअरली इंडिकेट होतं आहे की इथं काहीतरी गडबड दिसत आहे मला कुठे गडबड दिसते तर एक्झॅक्ट या पॉईंटला आता गडबड मी का म्हणतोय तर इथं मला पहिल्यांदा बाईंगचा सिग्नल दिला होता राईट मी याला अजून थोडंसं झूम आहे जेणेकरून तुम्हाला हा क्लिअर दिसेल इथं मला बाय करण्याचं इंडिकेशन मिळालं का तर मिळालं इथं मिळालं का हंड्रेड पर्सेंट मिळालं आता इथं प्रॉब्लेम काय आहे हे पण मी तुम्हाला एक्सप्लेन करतो चार्ट थोडासा झूमआउट करतो ओवरऑल जर ट्रेंड तुम्ही बघितला तर हा आहे डाऊन ट्रेंड डाऊन ट्रेंड म्हणजे काय लोअर लोज आणि लोअर हाईज बनवत मार्केटने खाली येणं याला म्हणतात लोअर लो याला म्हणतात लोअर लो याला म्हणतात लोअर लो 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 बनवत तो मार्केट खाली येतो आणि हा असतो लोअर हाय असे लोअर हाईज बनवत तो मार्केट खाली घेऊन येत असतो सो या केसमध्ये आर एस आय ची अॅक्युरेसी तुमची ड्रॉप होते फॉर एक्झाम्पल आता समजा मी इथं काम करणार आहे राईट सो so, या लेवलला मला बाय करायचं आहे कुठं मी बाय करेन इथं मी बाय करेन इथं बाय केल्यानंतर म्हणजेच ओव्हर सोल्ड झोनमध्ये बाय केल्यानंतर ओव्हर बॉटच्या आसपास हा आला आहे आणि या लेवलला मी बाय करणार आहे तर एक्झॅक्ट जर तुम्ही कॅल्क्युलेशन्स केले तर तुम्हाला कळेल आणि अंदाज येईल की हा या लेवलला जर व्यवस्थित मार्क करत आपण गेलो तर समवेअर अराउंड इथं कुठंतरी तुमचं बाईंग होईल इथं कुठंतरी बाईंग होईल पण सेलिंग मात्र एक्झॅक्ट याच लेवलला होईल किंवा थोडाफार लॉस सुद्धा तुम्हाला इकडे होऊ शकतो छोटं मोठं प्रॉफिट पण होऊ शकतं पण थुछ थुछ मेजर काही तुम्ही इथं मिळवलं का तर हंड्रेड पर्सेंट नाही म्हणून यासाठी एक सिंपल स्ट्रॅटजी आपण वापरू शकतो ज्याला म्हणतात कॅन्डलस्टिक पॅटर्न पहिली गोष्ट याच्याबरोबर कॉम्बिनेशन असायला पाहिजे कॅन्डलस्टिक पॅटर्नचं सीपी कॅन्डलस्टिक पॅटर्न तुम्हाला यायला हवेत आणि दुसरी गोष्ट टार्गेट किंवा आपले एक्सपेक्टेशन जोपर्यंत आपण एक्सपेक्टेशन किंवा इथून हा मिनिमम कुठं पर्यंत जातो याची आयडिया क्लिअर नसेल जर मी तुम्हाला म्हणालो की आपण इथंच बाय केलं आणि एक्झॅक्ट इथं सेल केलं काय अडचण आहे हा भले आपण इथं बाय केलं इथं सेल केलं हा जाऊ दे ना अजून वर मी हे नाही कॅच करणार समजा मी इथं बाय केलं आणि इथंच सेल केलं बस आहे एवढाच माझा छोटासा स्टॉप लॉस असेल तर हंड्रेड तर पर्सेंट ही स्ट्रॅटेजी चांगली वर्क करू शकते पण लॉजिक बिहाइंड दॅट काय तर एक प्रॉपर स्ट्रॅटेजी आणि प्रॉपर सेटअप तुमच्याकडे असायला पाहिजे काही गरज नाही आहे दहा इंडिकेटर दहा लाईन आणि शंभर गोष्टी मी प्लॉट केल्या एकदम किचकट पद्धतीने पेपर अशी सगळे साईडला ठेवलेत आणि ट्रेड शोधतोय तुम्हाला आयुष्यात कधी असा ट्रेड मिळणार नाही म्हणून जेवढा सेटअप तुम्हाला सिंपल ठेवता येईल तेवढा सेटअप सिंपल ठेवण्याचा प्रयत्न करा जेवढा सेटअप तुम्ही किचकट बनवत जाल कॉम्प्लिकेटेड बनवत जाल तेवढं तुम्हाला तो त्रासदायक पुढे जाऊन होणार आहे म्हणून मी क्लिअरली इथं डिसिजन घेतोय की बाय करायचं आहे राईट सो so, इथं जर मी याला बाय करत असेल तर बाय माझा कुठल्या लेवलला होतो तर समवेअर अराऊंड एकतीसशे रुपयांना मी डिसिजन घेतला एकतीसशे रुपयांना बाय करायचं स्टॉप लॉस माझा कुठे येतो तर समवेअर अराऊंड तीन हजार ऐंशी नव्वद काहीतरी येतं ठीक आहे म्हणजे मी वीस रुपयांची रिस्क घेतोय रिस्क एक्झॅक्ट सॉरी वीस रुपये येणार नाही तर वीस रुपये ऐंशी याला म्हणता येणार नाही इथे ये वीस म्हणू शकतो आपण सॉरी मी इथे चुकून ऐंशी लिहिलं इथं वीस असायला पाहिजे सो रिस्क होते माझे ऐंशी पॉइंटची तर ऐंशी रुपयांची रिस्क घेतोय तर साहेब मिनिमम मला ऐंशी रुपये मिळायला पाहिजे राईट जर मी त्याच्यापेक्षा कमी कमवत असेल तर मी आयुष्यात कधी प्रॉफिटेबल होऊ शकणार नाही म्हणून मी एक प्लॅन करणार जो माझा रिवॉर्ड असेल म्हणजेच जे माझं एक्सपेक्टेशन असेल ते मल्टिप्लाय बाय टू असायला पाहिजे म्हणजे मिनिमम मी एकशे साठ रुपये यामधून कमवणार आहे मी सिम्पली इथं गेलो इथून प्लॉट केलं आणि एकशे साठ रुपयांची अपेक्षा ठेवली म्हणजेच एकतीसशे अधिक एकशे साठ म्हणजेच टोटल उत्तर तुम्हाला याचं पाहायला मिळेल बत्तीसशे साठ आता बत्तीसशे साठ पर्यंत हा गेलाय का तर हो एक्झॅक्टली बत्तीसशे साठ तुमची अमाऊंट इथं येते इव्हन त्याच्यापेक्षा तेत्तीसशे तेहतीसशेच्या पुढे जाऊन तेहतीसशे पन्नास वगैरे हा पुढे गेलाय पण इथं माझं टार्गेट आहे पूर्ण होतं म्हणजे जर माझा लॉस झाला तर दहा हजाराचा माझं जर प्रॉफिट झालं तर वीस हजाराचा लॉस झाला तर ऐंशी रुपयांचा प्रॉफिट झाला तर एकशे साठ रुपयांचा एवढं बेसिक नॉलेज वापरून तुम्ही इथं ट्रेड करू शकता मोठी गोष्ट बघण्याची गरज नाही दुसरं महत्वाचं कन्फर्मेशन इथे बनतोय डोजी कॅन्डल डोजी कॅन्डल विच इज कॉल्ड ऍज अ मॉर्निंग स्टार पॅटर्न मॉर्निंग स्टार पॅटर्न कन्फर्मेशन कॅन्डल कन्फर्मेशन कॅन्डलच्या ब्रेकआउटला मी इथं ट्रेड घेऊ शकतो म्हणजेच कॅन्डल स्टिक पॅटर्नमध्ये सुद्धा तो बेस्ट बसतो थोडंसं डोक्यावरून जातं कॅन्डलस्टिक पॅटर्न माहिती नाहीत आता यात आपण कवर करणं पॉसिबल नाही आहे पण जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला सांगू शकतो इन डेप्थ जायचं असेल प्रॉपर शिकायचं असेल तर आम्ही आहोत या नंबरला कॉल करा कोर्स जॉईन करू शकता एक आणि एक डिटेल तुम्हाला त्यामध्ये मिळेल याच्या पुढे मला अजून जायचं आहे बघूयात कुठे हा फेल होतो कुठे मी यामधून पास होतो कारण काय आहे ना बरेच जण म्हणतात नाही की हा कामच करत नाही बघा जगामध्ये कुठलीही गोष्ट काम करत नाही असं नाही मी जर तुम्हाला म्हणालो ना नऊ वाजता यायचं सव्वा नऊ वाजता ट्रेड लावायचा आज कॉल उद्या पुट आज कॉल उद्या पुट आज कॉल उद्या पुट तरी सुद्धा तुम्ही ओव्हरऑल प्रॉफिटेबल बनवू शकता जर तुमचा रिस्क आणि रिवॉर्ड परफेक्ट असेल तर एवढं तुम्हाला जमलं ना तर बास आहे म्हणून डिसिप्लिन मार्केटमध्ये महत्वाचा आहे जो की असा सेटअप सुरुवातीला वापरल्यामुळे येतो जेव्हा तुम्ही हा सेटअप वापरा तुम्हाला तुम्हाल वाटेल तुम्हाल 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 नाही मला याच्यापेक्षा ऍडव्हान्स आहे जा ना परत ऍडव्हान्समध्ये पण सुरुवात अशा गोष्टींमधूनच करा कारण एक डिसिप्लिन बिल्ट होतो इथं जर मी बघितलं परत ओव्हर सोल्ड झोनमध्ये हा आलाय राईट ओव्हर सोल्ड झोनमध्ये आल्यामुळे मी याच्या बाईंगचा विचार करणार आहे आणि त्यातच मला समवेअर लाईक हॅमर टाईप इकडे पॅटर्न दिसतो हॅमर म्हणजे काय हो समजा असा काहीतरी पॅटर्न बनतोय याला म्हटलं जातं हॅमर हॅमर काय करतो तर डाऊन ट्रेंडला अप ट्रेंडमध्ये कन्वर्ट करतो डाऊन ट्रेंडला अप ट्रेंडमध्ये कन्वर्ट करतो विच इज मार्केटला तो फास्ट वर जाण्यासाठी मदत करतो जर मार्केट इथून वर घालवायचं काम हा करत असेल याचा अर्थ तुम्ही म्हणू नका हा असा बनतो म्हणूनच मार्केट वर जातो बिलकुल नाही आहे याच्या लुकमध्ये काहीतरी लपलेली गोष्ट आहे जर कॅन्डल अशी प्लेन बनत असेल तर प्लेन कॅन्डल तुम्हाला इंडिकेट करते की हा ठीक आहे प्लेन आहे मोरोबोजू आहे किंवा मोठी कॅन्डल जास्त बनते याचा अर्थ मार्केटमध्ये बुलिशनेस आहे पण जेव्हा असं काहीतरी तुम्हाला दिसतं तेव्हा याचा अर्थ सिम्पली असतो की प्राइस अशी काहीतरी मुवमेंट करत असते इथं वर पोचते परत प्राइस एवढ्या खाली आलेली असते आणि इथं जाऊन क्लोज होते याचा अर्थ एवढा मोठा लो इथं होता पण शेवटी जर तुम्ही याचं कॅल्क्युलेशन केलं तर हवं तर तुम्हाला प्रॉपर मी ड्रॉ करून दाखवतो समजा अरे यार समजा असं काहीतरी बनलेलं आहे याच्या दरम्यान प्राईसची मुवमेंट होणार आहे इथून मार्केटनी मुवमेंट करायला सुरुवात केली वर खाली वर खाली करत जोरात मार्केट खाली पडलं परत अप, अप 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 परत वर इथंपर्यंत मार्केट पोहोचून परत इथंपर्यंत आलं तर या केसमध्ये याचा कॅन्डलस्टिक पॅटर्न कसा बनेल हा जर ओपनिंग आणि हा जर क्लोजिंग असेल तर तर या केस मध्ये कॅन्डल प्युअरली अशी बनेल राईट हा याचा लो असेल हा थोडासा इथून वर गेला होता सो so दॅट याला म्हणतात हॅमर हा क्लिअरली इंडिकेट करतो की मार्केटला पुश केलं जात आहे अपवर्ड डायरेक्शननी बिकॉज मार्केट पडण्याचा प्रयत्न केला पण तो परत वर बायरने त्याला पुश केलं वर दाबलं गेलं हे आपल्याला कॅन्डल स्टिक मधून कळतं आणि कॅन्डल स्टिक जेव्हा तुम्हाला इंडिकेट करते की साहेब ट्रेंड येतोय बिनधास्त बाय करू शकता सेम हॅपन्स इयर की इथं तुम्हाला क्लिअरली कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणजेच हॅमर दिसतोय है, आणि हॅमर हा इंडिकेट करतोय इथून पुढे अप ट्रेंड येऊ शकतो म्हणून मी या लेवलला बाय करणार आहे आता ही लेवल कितीची आहे इथं तर आपण क्लिअरली बघितलं इथं वर गेल्यानंतर मी विकणार आहे पण माझ्याकडे हे पेशन्सच नाही सोडून द्या कदाचित इथूनच रिव्हर्स झाला तर इथूनच झाला तर इथूनच झाला तर मला माहिती नाही ना कुठून होणार सो so, मी बेसिकली एक डिसिजन घेणार की जेव्हा जेव्हा मी एंट्री घेणार बरेच इम्पॉर्टंट पॉईंट मी अधून मधून तुम्हाला सांगणार आहे ते विसरायचे नाहीत व्हिडिओ पळवून स्किप करून बिलकुल बघू नका अदरवाईज काही उपयोग होणार नाही शिकण्यासाठी अर्धा तास दिला म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली नाही त्यामुळे थोडा वेळ त्या व्यवस्थित शिकून घ्या तरच तुम्हाला चांगली आयडिया येणार इथं मी डिसिजन तर बाय करण्याचा घेतला एक्झॅक्ट लेवल काय असू शकते समवेअर अराऊंड आपण ॲव्हरेज पकडून चालू तीस पन्नास तीन हजार पन्नास रुपयाला मी बाय केलं माझा स्टॉप लॉस एक्झॅक्ट इथं असेल विच इज नियर अबाउट एकोणतीसशे पन्नास रुपयाला मी असायला लावतोय शंभर रुपयांची साहेब रिस्क मी घेतोय शंभर रुपयांची जर मी शंभर रुपयांची रिस्क घेतोय तर माझी जर माझा जो रिवॉर्ड असेल तो दोनशे रुपयांचा रिवॉर्ड मी एक्सपेक्ट करू शकतो म्हणजे मिनिमम हा इथून दोनशे पॉईंटनी वर जायला पाहिजे जा। दोनशे पॉईंटनी वर जाणं म्हणजेच बत्तीसशे पन्नास पर्यंत पोहोचणे विच इज नियर अबाऊट या लेवलपर्यंत ही लेवल खूप मोठी लेवल आहे का हंड्रेड पर्सेंट नाही इझिली अचीव्ह झाली आहे हे झालं आपलं टार्गेट विच इज बत्तीसशे पन्नास एकदा ट्राय करून बघा मी सांगतोय म्हणून नवे जर तुम्ही स्वतःहून ट्राय केलं तर याची अॅक्युरेसी तेवढीच चांगली तुम्हाला पाहायला मिळेल मी बाईंग किती तारखेला करतोय तर समवेअर अराऊंड सोळा सतरा तारखेला बाईंग करतोय सोळा सतरा तारखेला बाय केल्यानंतर मी सेल किती तारखेला करतोय तर नियर अबाऊट मला वाटतं इथं वीस बावीस तारीख वगैरे असायला पाहिजे म्हणजेच एक हार्डली भर दिवसांमध्ये हार्डली दहा दिवसांमध्ये मी आपण बाहेर पडतोय आणि दहा दिवसात मी कमवले दोनशे रुपये एका स्टॉक एका क्वांटिटी माग जर याचा ओव्हरऑल अंदाज तुम्ही घेतला तर सेव्हन पर्सेंटच्या आसपास तुम्ही कमवलेले आहेत विद इन टेन डेज आपण पकडून चालू चला पंधरा दिवस मी घालवले सुट्ट्या वगैरे मध्ये आल्या सगळ्या गोष्टी ठीक आहे पण पंधरा दिवसात जर मला सात टक्के मिळत असतील तर नॉट ए जो तुम्ही म्हणाल एका स्टॉक मध्ये का नाही मल्टिपल स्टॉक मध्ये ट्राय करू शकता पहिला नियम ऍट अ टाइम क्वांटिटी बाय करायच्या नाहीत म्हणजे काय समजा तुम्हाला एक लाख रुपये इन्व्हेस्ट करायचे तर पहिला वीस हजार नंतर वीस हजार त्यानंतर वीस हजार आणि परत वीस हजार पाच वेळापर्यंत तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता म्हणजे फाईव्ह स्टेप इन्व्हेस्टिंग करू शकता अमाऊंट हेवी नाही आहे छोटी अमाऊंट आहे दोन ते तीन वेळा त्याला ॲव्हरेज करू शकता कारण ही जी कॅन्डल बनतीय ती तेवढीच वर खाली जात असते आणि सगळ्या प्राइसला आपण बाय केल्यामुळं प्रॉपर ॲव्हरेजिंग होतं आणि जर तुम्हाला कॅन्डलस्टिक पॅटर्न कळत असेल पाच मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये जा आणि अजून लोअर लेवलला जाऊन बाय करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून चांगल्या ले लेवलला तो स्टॉक तुम्हाला मिळेल आणि एक दोन पाच दहा रुपये एक्स्ट्रा मिळवू शकता परिणामी एखाद दुसरा टक्का अजून एक्स्ट्रा रिटर्न मिळेल राईट सो so माझं टार्गेट इथं पूर्ण झालं पण जर मार्केट इथून खाली येणार असं मला वाटत असेल आणि हे याने टचच केलं नाही तर काही प्रॉब्लेम नाही टच केलं नाही तर सेटअपमध्ये बसत नाही नाद सोडून द्या इथं सुद्धा टच केलेलं नाही बॉटमला नाद सोडून द्या इथंही टच झालेला नाही नाद सोडून द्या पण इथं जर बघितलं तुम्ही तर यानं टच केलेलं आहे पण इथं लॉस होण्याचे चान्सेस आहेत का तर हंड्रेड पर्सेंट आहेत मी थोडंसं तुम्हाला अजून झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतोय टच कुठे केलं ला मी लाईन ड्रॉ करतोय इथं आणि तुम्हाला आयडिया देण्याचा प्रयत्न करतोय एक्झॅक्ट इथं टच केल्यानंतर हा कॅन्डल स्टिक पॅटर्न आपल्याला सांगतो का हो इथून डाऊन ट्रेंड येणार कॅन्डल तुमच्या लक्षात असेल आय होप सो इथून तुम्हाला वाटतं का मार्केट खाली येणार हंड्रेड पर्सेंट नाही कारण हा याच सपोर्ट झोनला अजून आहे त्यामुळं मी लगेच डिसिजन घेणार नाही पण जरी तुम्ही डिसिजन घेतला असेल इथं एंट्री घेतली असेल शॉर्ट केला असेल तर इथं स्टॉप लॉस लावणार इझिली तुमचं टार्गेट इथं पूर्ण होतं आपण मान्य करूयात की चला आपला स्टॉप लॉस पण हिट होऊ शकतो तर या केसमध्ये तुम्ही एक काम करू शकता इथं स्टॉप लॉस हवा तर देऊ शकता इथं एक दुसरं लॉजिक आहे माझ्याकडे त्याबद्दल आत्ता मी बोलणार नाही म्हणजेच ओवरबॉट बॉट झोन आणि ओव्हर सोल्ड झोन दोन्हीच्या ट्रॅपना ओळखायचं कसं आणि ट्रॅपिंग ट्रेड कसा घ्यायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे मग आजपासून आपण तीन ते चार ट्रेड बघितले आणि तीन ते चार ट्रेड नंतर आपल्याला एक छोटासा लॉस दिसतोय यामध्ये लॉस किती होऊ शकतो याचा अंदाज आपण घेऊयात समजा तुम्ही इथं एंट्री घेतली शॉर्ट पोझिशनसाठी इथे आहे तेहतीसशे वीस रुपये मी स्टॉप लॉस प्लॅन करतोय समवेअर अराऊंड तेहतीसशे साठ रुपये किंवा सत्तर रुपये दहा रुपये आपण एक्स्ट्रा पकडून चालू सो इथं माझी जी रिस्क झाली आहे ती पन्नास रुपयांची झालेली आहे गेले साहेब पन्नास रुपये मग तर आपण दोनशे रुपये कमावले असे चार लॉस झाले तर आपलं एक प्रॉफिट त्यातून वजा होऊ शकतं क्लिअर आहे त्यामुळे घाबरण्याची बिलकुल गरज नाही बरं याचा अंदाज तुम्हाला पुढे देतो पण ही स्ट्रॅटजी अशी आहे तुम्हाला मिस करून चालणार नाही मी हा ट्रेड घेतला आता हा घेणार नाही आता हा घेणार नाही किंवा हा घेणार नाही चालणार तुम्हाला बॅक टू बॅक कॉन्स्टंटली ट्रेड घ्यावे लागणार तेव्हा तुम्ही सक्सेसफुली प्रॉफिट कमवू शकता आपण इमेजिन करू की इथे मला लॉस झाला याच्या पुढे पुन्हा यानं क्रॉस केलं ना इथं घ्यायचा ट्रेड इथं एक्झॅक्टली exactly तुम्ही बघू शकता मार्केटने वर जाण्याचा प्रयत्न केला एक हाय बनवला या लोच्या ब्रेकडाऊनला तुम्ही ट्रेड घ्या समवेअर अराऊंड चौतीसशे तीसच्या आसपास तुमची एंट्री होते या लेवलला तुम्ही याला सेल करणार आहात म्हणजेच इथं तुमची एंट्री होणार आहे इथं जर तुमची एंट्री होणार असेल तर हा असेल तुमचा एस एल विच इज नियर अबाउट चौतीसशे ऐंशी रुपये जर तुम्ही एस एल कॅल्क्युलेट केला तर हा एस एल बनतो समवेअर अराऊंड पन्नास रुपयांचा एस एल बनतो शंभर रुपयांचं टार्गेट लावाल सो नियर अबाउट तेहतीसशे तीस रुपये तेहतीसशे तीस रुपये कुठे तुम्हाला बघायला मिळेल इथे वीस आहे आपण पकडून चालू चला रुपये रुपये एक्स्ट्रा मिळवा काही हरकत नाही आहे इथं मी येणार आहे एक्झिट बस पण मला विचाराल तुम्ही इथं एक्झिट घेणार का तर मी नाही घेणार का नाही घेणार कारण अजून मार्केट खाली जात आहे ना मी वाट बघत बसणार बरं तुम्हाला बघायचं नाही नवीन आहात डोंट वरी इथे एक्झिट घेऊन टाका तुम्हाला शंभर पॉईंट मिळाले क्लोज करून टाका विनाकारण जर होल्ड करत बसला आणि मोठे मोठे टार्गेट मिळावे म्हणून जेव्हा जेव्हा आपण होल्ड करतो ते आप so, ना तेव्हा तेव्हा आपले लॉसेस होतात सो अननेसेसरी मोठ्या टार्गेटसाठी नवीन असताना होल्ड करू नका जेव्हा तुम्हाला चांगला एक्सपिरियन्स येईल तेव्हा प्रॉफिट राईड करण्याचा प्रयत्न करा बरेच लोक काय का सांगतात की इथं सेल करा खाली आल्यानंतर बाय करा नो डाऊट वाईट नाही आहे मी सुद्धा सांगतो करू शकता तसंही पण एक एक स्टेप मी तुम्हाला पुढे घेऊन जातो याच्या आधी मी आर एस आय वर व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये क्लिअरली तुम्हाला सांगितलं होतं की इथून पासून इथपर्यंत तुम्ही वेट करू शकता पण अॅक्युरे ड्रॉप होते अक्युरेसी अजून वाढवायची असेल ना मग काहीच प्रॉब्लेम नाही आता इथं जर तुम्ही केला असताना बाई मी सांगितलं असतं इथं ॲव्हरेज करा जर तुम्ही मोठ्या लेवलला वेट करणार असाल तर कारण तुम्हाला ऍव्हरेज करत जावं लागेल मग तेवढी मोठी रिस्क मला घ्यायची नाही तर सोडून द्या विनाकारण त्यात अडकायला नको इथं सेम गोष्ट झाली साहेब इथं तुमची एंट्री होते आता बरेच लोक काय म्हणतील इथून जर बघितलं इथं बाय करण्याची संधी आहे कारण हा ओव्हर सोल्ड झोनमध्ये आलाय इथून हा एक्झॅक्टली इथंपर्यंत गेला राईट आणि परत खाली आला पण पर हा परत खाली आलेला ना दिसलाच नाही म्हणजे तुमचा लॉस झाला इथं तुम्ही स्टॉप लॉस लावला असेल नाही हीच तर गेम आहे एक्झॅक्ट तुम्ही इथं कुठंतरी बाय केलं काय लेवल असेल ही एकतीसशे साठ रुपयांची मी स्टॉप लॉस पण लावणार ना साहेब हा स्टॉप लॉस काय होऊ शकतो तर एकतीसशेच्या अप्रॉक्सिमेटली आसपास होऊ शकतो म्हणजे मी इथं साठ रुपयांचा सा एस एल लावतोय जर मी साठ रुपयांचा सा एस एल लावतोय तर टार्गेट एकशे वीस रुपयांनी अपेक्षित मला आहे सो एकशे रुपये तर क्लिअर अमाऊंट बनते बत्तीसशे ऐंशी रुपये तीन हजार दोनशे ऐंशी रुपये या लेवलला सो मला बरोबर इथं टार्गेट मिळालं मी यामधून एक्झिट घेऊ शकतो कधीही लक्षात घ्या जर तुम्हाला प्रॉफिट राईड करायचं असेल तर फिफ्टी पर्सेंट क्वांटिटी काढून टाका चांद्रयान थ्री कसं वर गेलं जाताना सगळं काही घेऊन गेला का नाही काही पार्ट तो मागे सोडत जातो म्हणजेच काय जर तुम्हाला मोठी उडी मारायची असेल तर तुम्हाला क्वांटिटी कमी करत करत जावं लागेल जर तुम्ही ओव्हरऑल शंभर क्वांटिटी बाय केलेत तर वर टार्गेटला पोहोचता क्षणी पन्नास टक्के क्वांटिटी म्हणजे पन्नास क्वांटिटी सेल करून टाका उरलेल्या पन्नास क्वांटिटीवर रिस्क घेऊ शकता जर वर गेला तर ठीक किंवा परत जरी वर्स आला इथं कुठेतरी आला तर मी वन एस टू वन रेशोमध्ये बाहेर पडू शकतो म्हणजे रिस्क मी घेतली साठ रुपयांची ना तर मी साठ रुपये टार्गेट घेऊन यात बाहेर पडू शकतो आणि उरलेल्या पन्नास क्वांटिटी ऑलरेडी आपण काढली एकशे वीस टार्गेटनी म्हणजेच माझं प्रॉपर ॲव्हरेजिंग पण चांगलं होऊ शकतो मेजर लॉस पण होणार नाही आणि जर हा असा वाढतच गेला तर मी इझिली स्टॉप लॉस ट्रेल करत करत वर जाणार आणि भयंकर प्रॉफिट कमवणार अशा प्रकारे ही स्ट्रॅटजी वर्क होत असते या सेम गोष्टीला आपण इंट्राडेसाठी सुद्धा वापरू शकतो अनेक स्ट्रॅटजी आहेत ऍक्च्युली हा ट्रेड आपण ऑलरेडी बघितलाय इथून मी एंट्री घेणार कंटिन्युअसली हा खाली आला छोटासा स्टॉप लॉस पुन्हा एकदा मी तुम्हाला हवं तरी ड्रॉ करून दाखवतो एक्झॅक्ट लेवल आपण ड्रॉ केलेल्या नव्हत्या इथं तुम्ही सपोज एंट्री घेतली हा तुमचा एस एल पस्तीसशे साठ रुपयाला एस एल होतो त्याच्याही वर ठेवलाय आपण मुद्दाम अजून पाच पॉईंट खाली येऊ शकतो सेल मी केलाय चौतीसशे नव्वद रुपयांच्या आसपास रिस्क झाली सत्तर रुपयांची म्हणून मी पुढे ऑलमोस्ट प्लॅन करतोय एकशे चाळीस ते दीडशे रुपयांचा जर दीडशे रुपये जरी जर आपण कन्सिडर केला असेल किंवा एकशे चाळीस जरी कन्सिडर केला असाल तरी इथं लो जर तुम्ही याचा बघितला तर तेहतीसशे तीसच्या आसपास आहे सो इझिली माझं टार्गेट इथं पूर्ण होऊ शकतं कारण एकशे चाळीस रुपये अपेक्षा ठेवतोय इथं तुम्हाला समज अराऊंड एकशे पन्नास मिळत आहेत हे तुम्हाला जमलं पाहिजे बाकी काहीच गरजेचं नाही याला कितीही मागे घेऊन म्हणून तुम्हाला अजून मधून दाखवलेलं नाहीये इथला झोन पूर्ण दाखवला बॅक टू बॅक अजून थोडंसं मागे जाऊयात अजून थोडंसं मागे गेल्यानंतर तुम्हाला कळेल की इथं एक झोन क्रिएट झाला राईट बघा सेम गोष्ट इथं एक क्रिएट झाली आता इथं काय होऊ शकतं इथं कुठलाही पॅटर्न बनलेला नाही जर एखादा पॅटर्न इथं बनलेलाच नाही तर आपण एंट्री का घेणार कारण आपली अपेक्षा असते अपे की त्या पॅटर्नचा लो ब्रेक व्हावा कन्फर्मेशन कॅन्डलनी तोडावा तर आपण इथे एंट्री घेणार असतो पण इथं एंट्री बनतच नाही इथं एंट्री बनते का तर इथं सुद्धा हंड्रेड बनत नाही कारण हा सुद्धा कुठलाही पॅटर्न नाही इथं एंट्री बनते का याच्या टोकाला समर अराउंड इथं तर हंड्रेड पर्सेंट बनते कारण इथं बनलाय इव्हनिंग स्टार हा डोजी बनलाय जेव्हा डोजी बनतो तेव्हा मार्केटमध्ये मार्केट कन्फ्युजन मार्केट मार्केट आहे एवढं लक्षात ठेवायचं जर मार्केटमध्ये मार्केट कन्फ्युजन मार्केट असेल बायर सेलर कन्फ्युज असतील की कुठल्या डायरेक्शनने जायचं वेदर इट इज अपसाइड ऑर डाऊन साईड त्याच्या ब्रेकआउट या ब्रेकडाऊन नंतर आपल्याला कळतं की मार्केट कुठं जाणार आहे सो अशा प्रकारे याचा वापर करायचा असतो याला जास्त आत्ता स्ट्रेच करण्यात काहीच पॉईंट नाही आहे कारण अर्धा तास ऑलमोस्ट आता हा व्हिडिओ होत आलाय त्यामुळे आपण एक काम करूयात याचा पार्ट टू बनवूयात तुम्हाला जर हवा असेल व्हिडिओ प्लीज कमेंट करून सांगा जर या व्हिडिओला पाच हजार लाईक आले एक हजार कमेंट आल्या पार्ट टू म्हणून तर मी याचा पार्ट टू बनवेन ज्यामध्ये ऍडव्हान्स पद्धतीने इंट्राडेला याला कसं वापरू शकता कॉम्बिनेशन याचे आपण कसे करू शकतो ट्रॅपिंग झोन मध्ये आपण एंट्री न घेता उलटे ट्रेड घेऊन कसे प्रॉफिट कमवू शकतो हे मी तुम्हाला सांगेन दुसरी गोष्ट अजून काही इंडिकेटर मी तुम्हाला शिकवणार आहे ज्यामध्ये फिबोनाकी असेल एम एस असेल मुव्हिंग एव्हरेज असेल हे सगळे इंडिकेटर आपल्याला भविष्यात कव्हर करायचे आहेत तुम्हाला कुठला इंडिकेटर बघायचा आहे तुम्हाला कमेंट करून सांगू शकता याच्यासोबत आपण एम एस सी डी आणि त्याचा वापर करू शकतो तो कसा करायचा कसं त्याला मिक्स करून अजून ऍडव्हान्स पद्धतीने ट्रेड घ्यायचा रोज पैसा छापायचा असेल तर या गोष्टी व्यवस्थित शिकणं पण गरजेचं आहे गडबड करून कसंही करून ट्रेड घ्यायचा फोमो मध्ये फिअर ऑफ मिसिंग आउट आता मला ट्रेड मिळेल म्हणून मी घेणार नाही तर मिळणारच नाही परत अशा भावनेनं आपण जेव्हा ट्रेडिंग करतो ना तेव्हा आपल्याला मेजर लॉसेस होतात म्हणून डिसिप्लिन लावण्याचा मी प्रयत्न या सिरीजच्या माध्यमातून करतोय आणि त्याचा फायदा तुम्हाला शंभर टक्के होणार याची मला खात्री आहे जर तुम्हाला माझे एफर्ट्स आवडत असतील आणि थोडी जरी त्याची व्हॅल्यू तुम्हाला वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवा कारण ही सिरीज सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे याची प्लेलिस्ट मी बनवली इंडिकेटरची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतोय तो जाऊन व्हिडिओ बघा वेगवेगळे वे इंडिकेटर्सवर मी व्हिडिओज बनवत आहे ते सगळे इंडिकेटर तुम्हाला त्यामध्ये पाहायला मिळतील हा व्हिडिओ नेहमीप्रमाणे तुम्हाला आवडला असेल याची मला खात्री आहे त्यामुळे मॅक्सिमम लोकांपर्यंत याला तुम्ही पोहोचवालच आणि लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईबही कराल धन्यवाद स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह